मित्रांनो, परत एकदा छावणीत आपलं स्वागत. आणि आता आपण बघतोय कर्नाटकमधील शहापूर हा किल्ला. शहापूर किल्ला आहे हा तसा व्यंकटप्पा नायका याने बांधलेला आहे. त्याला पूर्वीचं नाव सागरानाडू असं होतं आणि नंतरच त्याचं नाव शहापूर करण्यात आलं. मित्रांनो, व्हिडिओ तसा म्हटलं तर खूप मोठा झालेला आहे, पण तो किल्लाही तसाच मोठा आहे. जसे महाराष्ट्रातील लोहगड आणि विसापूर आहेत, तशाच प्रकारे शहापुरा किल्ला सर्वात मोठा किल्ला आहे. आणि दोन किल्ल्यांना मध्ये ह्या भिंतींनी त्याला जोडलं गेलेलं आहे. शहापूर किल्ल्याची बरीचशी पडझड झालेली सुद्धा आहे आणि लोकांनी मला वाटतं खजिनाकरता ठिकठिकाणी खड्डे पडून त्यांनी खडूनसुद्धा ठेवलेला आहे. आता आपण जे बघताय की दोन किल्ल्यांना जोडणारा मधला हा भाग आहे. आता आपण किल्ल्याच्या एका भागातून एका भिंतीवरून चढून वरती जाणार आहोत आणि नंतरच आपल्याला तिथे आतमध्ये प्रवेश मिळेल. खूप झाडी आहे, खूप जास्त लोक हा किल्ला बघायला येत नाहीत, त्यामुळे रस्ता पटकन सापडत नाही, त्यामुळे आम्ही भिंतीवरूनच जायला सुरुवात केली. किल्ला कर्नाटक दरवाज्यातील हा मार्ग संपूर्णपणे कोसळलेला आहे. हा संपूर्ण भाग कोसळलेला आहे आणि आपल्याला अशा कोसळलेल्या भागातूनच वरती जावं लागतं. आतमध्ये हा बघा, हा संपूर्ण कोसळलेला भाग आहे. कोसळलेल्या भागातूनच आपल्याला वरती चढायला लागतंय. विजय जल्दी आ. शहापूर किल्ल्यामध्ये अतिशय मोठा किल्ला, खूप पसरलेला एरिया. हा त्या किल्ल्याचा दुसरा भाग जो तुम्हाला लांब दिसतोय ते, हा इथला यादगीर जिल्ह्यातला सर्वात मोठा किल्ला आहे. आणि आता आम्ही त्याच्यावरनं चाललेलो आहोत. अतिशय उंच नाही आहे, पण किल्ल्यावरती फार अवशेष पुष्कळ आहेत बांधकामाचे. हे आमच्याबरोबर श्रीयुत वारे आणि विजय मेनन. हा किल्ला खूप पसरलेला आहे, खूप म्हणजे खूप पसरलेला आहे. ह्या एकाच बाजूवरची तुम्ही बाजू बघा थांबून किती दिसते. आणि संपूर्ण असलेला हा बहुतेक महत्त्वाचा किल्ला असेल, खूप मोठा किल्ला आहे. खूप मोठा म्हणजे खूप मोठा किल्ला आहे. सिल्वरची तटबंदी त्याची. मित्रांनो, आता आपण किल्ल्याचा एक भाग बघतोय. मगाशी तुम्ही बघितलंच असेल की याचा पसारा पुष्कळ आहे, पण ह्या भागात तसे अवशेष खूप कमी आहेत. एक हनुमानाचं मंदिर आहे, हे समोर तुम्ही बघताय ते हनुमानाचं मंदिर आहे. आणि नंतर पडके काही राजवाडे, एवढं सोडलं तर ह्या किल्ल्यावर तसं काही नाही आहे. आपण एका पडक्या दरवाज्यातूनच नंतर खालती बाहेर उतरणार आहोत. आपण आता या दरवाज्यातून खाली उतरणार आहोत. बराचसा भाग झाडीने व्यापलेला आहे. आपल्याला थोडासा मार्ग शोधावा लागतो. फक्त इथे उंच उंच अशी झाडं नाही आहेत, एकदम गर्द झाडी म्हटली तर तशीही नाही आहे, त्यामुळे रस्ता पटकन सापडतो. आणि आता आपण खालच्या मार्गाला निघणार. दुसऱ्या गडावरून आपण चोर रस्त्याने चाललो आहे. एवढं काही कठीण नाही आहे, पण हा चोर रस्ता आहे. ह्या किल्ल्यावरून आपण आता आलो मगाशी आणि आता आपण ह्या रस्त्याने चाललेलो आहोत. आतमध्ये हा असा रोड आहे. इकडनं आपण आता किल्ल्यात प्रवेश करू.
शाह बहादूरवरील ह्या महत्त्वाच्या आणि मुख्य किल्ल्यावरती पडझड पुष्कळ झालेली आहे. सगळे पडझड झालेल्या भागातूनच आपण वरती येतोय. असा का किल्ला आहे. आपण आता इथून आतमध्ये शिरलो आणि असं करत करत हा किल्ल्याचा सगळा पडलेला भाग हा रस्ता हा रस्ता बघा. हा दरवाजा, ह्या पायऱ्या, ह्या पायऱ्या इथे दरवाजा असणार, पण काळाच्या ओघात दुर्लक्ष केल्यामुळे हा दरवाजासुद्धा इथे पडलेला आहे. शहाबादा किल्ल्याचा हा वरचा पहिला भाग, त्याची भक्कम तटबंदी. आणि आता आपण दुसऱ्या किल्ल्यावर चाललोय पुढे. किल्ल्याचा हा भाग मात्र खूप अवशेष असलेला असा आहे. तुम्ही बघा, खंदकात हे तलाव आहेत, या किल्ल्यावरती तलावही खूप आहेत. मुख्य म्हणजे इथे काय झालेलं आहे की ठिकठिकाणी त्याला मजबूती देण्यासाठी वेगवेगळे बुरुज बांधलेले आहेत, त्यामुळे त्या किल्ल्याला भक्कमपणा जेणेकरून जास्त येईल असं त्यांनी बघितलेलं आहे. तलावही छान आहेत. भग्नावशेष किल्ल्यात भग्नावशेष पुष्कळ आहेत. आणि हा दरवाजा बंद केला आहे आणि हा दरवाजा आता काळाच्या ओघात बंद झाला आहे. तटबंदी पडलेल्या भागावरून आम्ही जाणार आहोत, नाहीतर तिकडनं जाणं अशक्य आहे. कारण हा संपूर्ण दरवाजा आहे हा बुजला आहे. मेन दरवाजामध्ये सुद्धा हा किल्ला संपूर्ण मातीने झाकलेला आहे, म्हणजेच वरणं सगळी पडझड झालेली आहे. जी तिकडे हे पाण्याचं मोठं टाकं आहे, त्याच्या दिशेने आपण चाललेलो होतो. आता किल्ल्याचा परिसर खूप खूप मोठा आहे हा. आणि आता आपण हळूच पाण्याच्या दिशेने जाणार आहोत आणि प्रचंड तलावाचा भाग आहे हा, तुम्हाला कळेल आता. हे पाण्याचं एक छोटंसं टाकं, अशी पुष्कळ टाकी आहे, पण हे तुम्ही पहा हा तलाव आहे, हा तलाव आहे. शहापूरमधला महत्त्वाचा किल्ला असून इथं बरीचशी पडझड झालेली आहे. इथं पडझड आपल्याला दिसतीये कशा स्वरूपात झालेली आहे. ते संपूर्ण खोदकाम केलेलं आहे इकडे, कशासाठी केलं काही कल्पना नाही आहे, पण खोदकाम केलेलं आहे. सगळीकडे तुटलेले अवशेष आणि असा भव्य आणि दिव्य दिसणारा किल्ला आहे. आतमध्ये हा मार्ग काय रूम आहे, खोल्या आहेत. असे असणारे अवशेष आहेत, अतिशय दुर्गंधी येते आहे. वटवाघळ्यांनी इथे बरीचशी घाण केलेली दिसती आहे. पण मोठ्या मोठ्या रूम्स आहेत या, तुम्हाला एक अंदाज येईल. आणि हे सुरकं तुटलेलं सुद्धा आहे. हा एक किल्ल्याचा दुसरा भाग आहे. याच्यावरून आता आपण हळूहळू वरती जाऊया. बरेचसे अवशेष पडलेले आहेत, अतिशय सावधगिरीने जायला पाहिजे.
आकडे आपण वरती आलेलो आहोत. इथूनही बराचसा परिसर तुमच्या किल्ल्याचा दिसतो. ह्या पण वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि ह्या त्या पण किल्ल्याच्या सर्वोच्च वरच्या ठिकाणावर आलेलो आहोत. हा भाग आहे सर्वोच्च भाग आहे हा, पण थोडीशी भीती वाटते आहे जायला. अतिशय सावधगिरीने जायला पाहिजे इथे. आणि ह्या झेंड्याच्या भागावरच हे काही अवशेष परत दमछाक झालेली आहे. आणि वरूनच दिसणारा हा हे सुंदर बुरुज बघा, हा मेन दरवाजा आहे असं वाटतं आहे. असा हा सुंदर शहापूरचा किल्ला आहे. काय माहिती नाही, ह्या किल्ल्यावरती बऱ्याचशा ठिकाणी खोदून आणि तोडून ठेवलेलं आहे. असा हा किल्ल्याचा भाग आहे, सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे, तोडून ठेवलेले आहेत अवशेष. जागा किल्लाही खूप ठिकाणी पडलेला आहे. आता किल्ल्याच्या परतीचा प्रवास चालू झालेला आहे आमचा. आणि त्यातून एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यात, दुसऱ्या दरवाज्यातून तिसऱ्या दरवाज्यात असं निघतोय. तुमचे वारे पुढे चालले आहेत, त्याच्या मागून आम्ही येतोय. आणि किल्ल्याची तुम्ही पडलेली अवस्था बघतच असाल. प्रचंड मोठा किल्ला आहे, प्रचंड काम आहे, पण का कुणास ठाऊक काळाच्या ओघात पडलेला सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याची पतझड पण झालेली आहे पुष्कळ. काही ठिकाणी खणलेलं सुद्धा आहे, तर का खणलंय, कशासाठी खणलंय काही माहिती नाही. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा खालून येतोय तो. या दरवाज्यातून आत्ता आपण आलो, या दरवाज्यातून आपण आलो आणि आता दुसऱ्या दरवाज्याकडे आपण चाललोय. किल्ला आहे खाली. आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याला चाललोय, जो डाव्या बाजूने आहे. आणि या दरवाज्यातून आत्ताच आपण आलो. आणि हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इकडनं आता आपण उतरू. जायला बोलून वरतीकडे चालू. आणि अंदाज तुम्हाला आला असेल की किल्ल्याचा हा दुसरा दरवाजा, ह्या किल्ल्याचा एक विशेष म्हणजे काय, ज्या देवड्या आहेत किल्ल्याच्या तिथे लोकांनी खडून आतमध्ये का खणलंय, म्हणजे मला तर एक अरे सोनं बघायला गुपितच आहे की हे का असं झालेलं आहे. आणि हा शेवटचा एंट्रन्स. मित्रांनो, हा होता शहापूरचा किल्ला. मला वाटतं आत्ता आपण जिकडनं बाहेर पडतोय हा मुख्य भाग आहे, पण मला वाटतं ज्याप्रमाणे मी किल्ला केला त्याप्रमाणेच तुम्ही करावा, म्हणजे किल्ल्याचे दोन्ही भाग तुम्हाला व्यवस्थित करता येईल. कर्नाटकमधील अजून बरेचसे किल्ले तुम्हाला दाखवायचे आहेत. जर तुम्हाला हा भाग आवडला तर जरूर लाईक करा, इतर मित्रांमध्ये शेअर करा आणि माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईबही करा.